एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे मी संध्याकाळचे 5 वाजलेली. पिल्लूला झोपायचा खूप प्रयत्न करत होते पण ती झोपतच नव्हती. का माहिती का? ऑलमोस्ट ती दुपारी 1-12 दरम्यान उठली पण तिला झोपच येत नव्हती. किती ट्राय केलं, कारण का ही जी झोप आहे ना तिला मस्त होती. 5 ते 6 ॲटलीस्ट ती झोपायला होती. नंतर मग ती पुढे रात्रभर चांगली झोपते, नाहीतर मग आधेमध्ये झोपली ना की ती मला पुरी रात्र जागवती. सो मला एवढं मेंटेटरी होतं माझ्यासाठी की 5 ते 6 तिला झोप देणं कंपल्सरी होती. पण ती काही झोपत नव्हती. खूप प्रयत्न करे तिला. तुम्ही पुढे बघायलाच की ती आता तिला मी अशा पद्धतीने पण झोपते गाणं वगैरे बोलून. तर ज्या मी गाणं बोलते ना ती माझ्यापाठून तिचे ताल सूर सगळे ओढत होती ती एकसर. आणि खूप मस्ती करत होती इकडे तिकडे बघत. तिचं झोप पण लागत होती पण झोपायचं नव्हतं. म्हणजे मध्येच तिला काय झालेलं काय माहिती. आणि बाजूला बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहेत, त्याचा आवाज आला की ती लगेच उठून जायची. सो माझ्यासाठी आज पुरा बॅड लक होता. खूप प्रयत्न केले मी तिच्यासाठी झोपायला पण ती काय झोपली नाही. ती नखरेच करत होती, तुम्हाला तर दिसतच असेल. तर मी हिला झोपवत होती आणि हिची मस्ती चालू होती. झोपायला आलेली जरासा आवाज आला आणि ती उठली. तर आता खेळतीये. म्हणजे जरासा आवाज आला की लगेच उठून जाते लगेच. आणि आता काय बोलते काय माहिती. माझा हात पकडलाय. आता मला काय माहिती कुठे घेऊन जाते. बघा झोपणं इतकं मुश्किल होतं ना. जाम मुश्किल होतं. वाजलेत ऑलमोस्ट 5. ही 5 झोपायला हवे तर ही रात्री झोपेल. नंतर 5 झोपली ना मग ती 6 झोपली की 7 झोप उठते, 1 झोपते आणि मग रात्रभर गाजवते. म्हणून हिला 5 काही पण करून मला झोपवावं लागतं. चाललोय बाहेर आम्ही. मला घेऊन चालली ती. अगं हळू ना, अशी का चालतेस? आली खेळण्याच्या राज्यात. पायावर पडेल. बघ काय झाले, तू धडपडते आज. चला ट्राय करते, झोपते का बघूया. झोपते का बावलं आमचं ना देवाच्या इथे जाते. काय बघत बसते काय माहिती. का बाप्पा मोली घाबरते का? चला मी तुला बोलली मोर्या करा. चला या गणपती बाप्पा मोली. कुठे बाप्पा? बाप्पा कुठे करा बाप्पा. आली मस्ती. आता हे उगाच खाली काढून टाके. ठेव त्याच्यावर, ठेव इथे, ठेव इथे, ठेवून दे ते. उचल ते उचल. तीच बघितलं असेल ती घेऊन आली. ती बॅग घेऊन आली. आता बघा ओपन करून देऊ. त्याच्यामध्ये ना हे असं क्यूब करता येतं, हाऊस करता येतं. भरपूर होते. हिनी कुठे टाकलं आणि दीपकने कुठे भरून ठेवलं काय माहीत नाही. त्या बॅगमध्ये असतील भरपूर सारे होते. तर तिला हे ना हे असं करायला आवडतं. ओपन क्लोज ओपन क्लोज. हे बघा म्हणून ती ते काढायला सांगते. ती बॅग ती घेऊन येते. हे नवीन टॉईज आहेत ना म्हणून त्याच्यात तिला इंटरेस्ट आहे. घड्याळ पण आमच्या घड्याळात वाजलेत होते. 12 हिला शेव हवे. शेव तर मला सांगते बघा कसे काय. हा
ओपन कर सांगते ती, पाय काढ बाजूला, तिला डब्बा पण माहिती आहे कुठे आहे तो बघा. डबा पण माहिती आहे कुठे आहे तिला खाऊचा. आता तुम्हाला मी दाखवते खाऊचं पॅकेट कसं काढते, शाळा शोधून काढेल बरोबर. हा तिच आहे ते खराब झालंय, ते टाकून दे. हे तिचं पॅकेट आहे, तिला माहिती आहे का बघ, ठेवून देते. चल घेते आता. बंद कसं करशील तू, नको बंद करू, बंद. चल हे घे, उचल हे पॅकेट, उचल. चल 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 चला, चल चल बघा डिश आणि ते पॅकेट कसं घेऊन चाललंय बघा स्वतः. चल ये देते, बस इथे जे तिला खायला हवे होते. झोपली नाही, बसले हात हलवत. तर दे कारण तिने माऊस ना तिकडे फेकून दिला रागात. आता ती माऊस आणायला गेली शाणी, ऍड लागली आहे ना म्हणून माऊस आणायला गेली. बघा हा हा आता मी बघा चेंज कर म्हणून. एवढी एवढी शान पट्टा आहे, ऍड लागली तर स्वतः माऊस घेऊन आली. आणि माऊस एवढा जोरात आपटला ना तो तो ऑपरेट होत नाही, त्याला काय आलं काय माहिती. शाणी आहे, त्याचा रिमोट ना त्याचा माऊस तिला कळतो. आता माऊसनी चेंज होतं ह्यांचं. आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 6 वाजले, तिथं काय कळत नाही पण मोबाईलला 6 वाजले आणि अजून झोपली नाही. आता ही झोपेल उशीर आणि मला जागवून ठेवणार आहे. ही 5 झोपायला वाटते पण झोपली आणि मला आली पिंपल, का माहिती का पिंपल आली. मला वाटतं वटपौर्णिमेला त्या दिवशी मी थोडं मेकअप भरपूर दिवसांनी लावलेला ना, त्याच्यामुळे ते पिंपल्स आले. तर पिल्लू काय दूध आहे ती पित नाही आहे, नॉर्मल बॉटलवालं. तर तिला मी आता दूध बिस्किट भरवते, जे तुम्हाला भरपूरदा मी शेअर केलं आहे. तिला मी ब्रिटानिया चॉईसचं बिस्किट देते, याच्यात शुगर बिगर ॲडेड नसते, सो ते मी तिला देते. ते ती खाते, दूध नको आहे तिला पियायला. हल्ली ना ती कालपासून आहे ना दूध फक्त सकाळी पिते आणि डायरेक्ट रात्री 2 टाईम, अध्यामध्ये तिला दूधच नको आहे. जर पिली तर ब्रेस्ट फीड बस, नाही तर मग काऊ मिल्क नाहीच पित ती मध्ये आधे. आता दूध बिस्किट खाईल आणि मग माईट बी झोपेल ती. मग मला सगळं आवरायचं, कचरा वगैरे काढायचं आहे, लादी पुसावी लागेल आणि पसारा पण सगळा पडला आहे तो आवरायचा. मी खाली शूज बीज घालून रेडी आहे, ठीक आहे झोपत नाही. मग तिला तर एक खाली राऊंड मारून, ते पावसाचं वातावरण तर नाही आहे थोडंसं आहे तरी. चला आता पटकन जाऊ. आता लिफ्टचा वेट आता येईलच. पिल्लू बघा कशी वेट करते. थांब इथेच. खाली जाऊन आलो आत्ताच. आज पिल्लूने कहर केला. आज पण विचार करा तुम्ही, ही दुपारी 2 उठली आहे, ठीक आहे. 2 दरम्यान उठले, 2:15 आणि आत्ता वाजलेत लिटरली 7. तर अजून पण ही जागी, अजून पण झोपली नाही आहे. खेळते आणि किरकिर चालू आहे, फालतूची किरकिर चालू.
नाही आहे म्हणून तुम्हाला मी हाफ दाखवते. तर लाईट लावते, दिवा लावते, कचरा तर राहून दे, काय करू शकते. ती आता झोपली, 7:30 झोपली ती फायनली. जबरदस्ती रडत रडत झोपली, झोपणार नव्हती पण झोप आली तिला. सो झोपवली तिला, तिथे हॉलमध्येच झोपली आहे. कुकर लावून घेतला आहे मी, कुकीचा कुकर लावला आणि पिल्लूला खिचडी लावली आहे, जी मी तुमच्याजवळ ऑलरेडी शेअर केलेली आहे. सो ती खिचडी लावली आहे. तर ती खिचडी उठली की तिला बरं वेळ 8 उठवेल तिला अर्ध्या तासाचं. आता 8 मला वाटतं 10 बाकी आहेत, कारण का मी कामं वगैरे आवरून घेतली, खिचडी लावून घेतली पहिली ती झोपल्यावर. नंतर मग ती उठली ना की मला काही करून देत नाही, किचनमध्ये मग ती सारखी फिरत बसते, त्याच्यामुळे मग ती झोपली ना की ते लावलेलं बरं असतं. आज काय कचरा पण नाही काढला संध्याकाळचा काहीच नाही. आता जो कचरा पिल्लूनी केला आहे ना, सगळं काढून टाकलं, सगळं खाणं बिणं ते सगळं उचलून ठेवते. आता भांडी घासायची आहे फक्त. पटकन सगळं आवरून घेतली बघते, किचनमध्ये भांडी भेंडी आवरायची आहेत. मला दिसत असेल ते मगाशी चहा ठेवलेला तो पण इथे सगळा सांडला आहे. ते सगळं पटकन आवरून घेते. ती उठायच्या आधी ॲटलीस्ट माझं किचन क्लीन झालं पाहिजे, कारण का ती उठल्यानंतर मला काही करून देणार नाही एवढं मला माहिती. सो पटकन ती एक नॉर्मल क्लिनिंग आहे ती करून घेते. आणि पिल्लू उठली की भेटते तुम्हाला तुझ्या खाण्यात काय. आणि ते फायनली पिल्लू 7:30 झोपली. आणि ते झोपायला नको हवी होती, मी खूप ट्राय केलं तिला जागवायचं पण ती नाही, खूप क्रँकी होत होती. मग झोपवून दिलं आणि मग माझी कामं करून घेतली, कारण का मला माहिती होतं की ती आता झोपली की खूप लेट झोपणार आणि नंतर मग खूप खेळत राहील आणि मला सोडणार नाही. त्याच्यामुळे जेवढी कामं होती ना तेवढी अर्ध्या तासात आवरून घेतली, कारण का ती बरोबर एक्झॅक्ट 8 उठून गेली अर्ध्या तासात, कारण का भांडी घासली, आवाज आला आणि त्याच्यामुळे ती उठून गेली. आणि तिला मी हॉलमध्येच झोपवलेलं. सो टेन्शन नव्हतं की बेडवरून पडेल, फक्त मला जाऊन सारखं बघावं लागत होतं. सो ते पण चालू होतं. आणि भांडी वगैरे घासून झाली, गॅस वगैरे क्लीन केला, फक्त आता राहिलेलं पिल्लूचं आणि कुकीचा कुकर वॉश करायचा राहिलेला बस. बाकी सगळं मी क्लीन करून ठेवलेलं, बेडरूम पण आवरून ठेवलेला जेणेकरून मग तिला झोप येईल तेव्हा मग बेडरूम अगदी नीट करायला नको, तेवढा टाईम माझा वाचेल. आणि पटपट सगळे कामं करून घेतली आणि फायनली कामं झाल्यानंतर मग ती उठली. गॅसवर पण सगळी चहा वगैरे सांडलेली, कारण ती जागी होती आणि चहा ठेवलेला मी. आणि तिच्याकडे लक्ष जाता घेत म्हणजे संध्याकाळी तिच्याकडे लक्ष होतं, खेळत होती तर, आणि तेवढाच चहा ओतून गेला. सो तो परत मला गॅस क्लीन करावा लागला, दुपारी केलेला तरी पण मला क्लीन करावा लागला. फायनली माझं किचन आवरून झालं. आणि असं असतं ना की किचन क्लीन असलं ना की मला असं वाटतं की सगळं घर क्लीन आहे, कारण का किचनमध्येच खूप पसारा दिसला ना की मग ते मला इरिटेशन होतं, जाम इरिटेशन होतं की ते कधी क्लीन करेल काय करेल. आणि सो किचन क्लीन झाल्यानंतर बेडरूमची आवरावर करून घेतली, बेडशीट वगैरे नीट करून घेतली, कपडे सुकत टाकलेले, त्याची बकेट होती ती बाथरूममध्ये ठेवून दिली, तिचे आंघोळीचे कपडे वगैरे काढून ठेवले. किचन आवरले, पिल्लूचं आणि कुकीचं जेवणच आहे हे, किचनचे नॅपकिन्स आहेत. कुकीचं जेवण आहे, कुकीजला चिकन आणि थोडंसं कॅरेट टाकलेलं आहे. पिल्लूचं रेडी आहे, कुकीचं थंड व्हायला ठेवून त्याचे मिक्स करून पिल्लू आणि आमची उठून गेली. तुम्हाला बोलली ना पिल्लू माझं झालं की उठते उठते. सो उठली आहे ती, एकच चिकनचा पीस आला त्याला, चिकन खायला विसरून गेलो. सो तिला गाजर टाकून दिले. असे थंड झालं की ते पिल्लूचं लावलेलं आहे, भांडी घासलेलं आहे, कुकीचं पॉट, थोडंसं इथे तांदूळ सांडले, ते ना पटकन झाडू मारून घेते. पिल्लू उठली आमची, डन. आता पिल्लूला भरवायचा, खेळवायचा. पिल्लू आमच्या अर्ज असं स्वतःहून उठली, मी उठवायची जरूरत नाही, कारण का हॉलमध्ये झोपवलेली, आवाज येत होता त्याच्यामुळे. सो आता जरा बसते, पाणी पिते. आणि आता वाजले 8:10 झाले, तिला बनाना फीड करते आणि 9:30 भरवते. सो चला, उठली आहे दिसत असेल, झोपेत आहे, झोप झाली नाही तिची, आवाज आला त्याच्यामुळे उठून गेली. पण ठीक आहे, उठली ती बरं झालं माझ्यासाठी, मला उठवावं लागलं असतं तिला. सो आता ती उठली, तिला थोडं अजून थोडंसं चिल आउट करून देते आणि मग तिला बनाना देते. बनाना खाऊन झालं की घरा बंद आहे सारखं सारखं तिकडे लक्ष देतं. आणि बनाना खाऊन झालं की आजच असं मग तिला आता बघते 9:30 भातू केला आहे. तुझ भातू भातू केलं आहे तिला, भातू मम्माने भातू केलं तिला भातू. हमती धमती
आलं जेवून जस्ट म्हणजे भरपूर टाइम झाला, 10:30 भरवायला घेतला, 10 जेवून झालं, अर्धा तास लागतो तिला भरवे भरवे पर्यंत इकडे नाच तिकडे नाच. सो आता आहे ती तिचे न्यू टॉय सोबत ती खेळते, माझ्याकडे घेऊन आली, तिला काढून दिले आणि आता तिचं खेळणं चालू आहे. सो आणि माझं पण जेवून झालं, मी पिल्लूचं जे केलेलं तेच खाल्लं, खिचडी केलेली भोपळा वगैरे टाकून. सो ती तिला फीड केली, तिने खाल्ली, थोडीशी टाकून दिली. काय देते हे देते, तिला मी करून दाखवायचं असं बघा, दाखवून तुम्हाला ते ना हे ओपन क्लोज, ते तिच्यानी ओपन नाही झालं ना की ती मला देते, क्लोज क्लोज करून देते, मी दाखवते तिला क्लोज केलं. आता बघा तिच्यानी ओपन नाही झालं की ती मला देईल. ओपन, तिच्यानी ओपन नाही झालं ना की ती मला देते. काय 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 हे हे बघ, ओपन क्लोज ओपन कर. काय स्टिकर नाही काढायचा आहे, असं करायचं ओपन क्लोज. ती मला ना स्टिकर काढ सांगते, हे बघ इथून लाविते. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते, पिल्लू रेडी आहे झोपायला, बघूया आता झोपते काय, पण आता दिसत तर नाही आहे, झोप आली आहे तिला, त्याची बडबड चावलं, इशबा 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 काहीतरी करते ते बघा.
बडबडते काय माहिती, चालू आहे तिचं. सो चला हे चालूच राहील. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय बाय. एक झोप जी मिस झाली ना 5 ते 6 ची, त्याचे परिणाम बघा मला भोगावे लागतात. म्हणजे तिला मी एवढा प्रयत्न करून ती झोपत नव्हती आणि सो आता हे आहे आताचं सीन. आता वाजलेत 2:15. हे काय खेळ करत बसली आहे, ते फेकते उचलते फेकते उचलते, उडबस उडबस तिची चालू आहे. कधीपासून दमली आहे तरी तिचं चालू आहे. तिला बाहेर खेळत होती मॅटवरती, मी तिला इकडे आणलं आहे, म्हटलं बेडवर येईल झोपेल, पण तिला झोपच नाही आली, ती बेडवरच नाही येते. नाही तर तिला झोप आली नाही की ती स्वतःहून बेडवर येते, पण तिला काय अद्याप झोप नाही आली. तर तिचं खेळणं चालू आहे. मी तिथं शर्ट इन केलं कारण का ना 2-3 पाखरं दिसली, त्याच्यामुळे इन केलं. चालते बघा कशी हात पाठे ठेवून. थोडंसं तुम्हाला व्हिडिओ थोडीशी क्लिअर नसेल दिसेल कारण का ना मी छोटे लाईट लावले, मोठे नाही लावले. सगळीकडे कपडे सुकत घातले. असं चाललंय बघा फेकणं. सो मला नाही वाटत ती दीपक येईपर्यंत झोपेल. सो चला तुम्हाला हे दाखवायचं होतं म्हणून थोडंसा व्हिडिओ चालू केला आहे. 2:15 माझा घड्याळ बंद पडला आणि तुम्हाला दाखवलं असतं. सो चला आता हे चालूच राहील उद्या सकाळी, आता बघू किती वाजता उठते.